नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघूया सरळ सेवा भरती म्हणजेच मेगा भरती किंवा पोलीस भरती या संदर्भातली महत्त्वाची माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा दाबा जेणेकरून नवन नवनवीन जे अपडेट आहे ते तुमच्याकडनं मिस होणार नाही चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ बघा मित्रांनो सतरा जून दोन हजार वीस रोजी एम पी एस सीने त्यांच्या परीक्षेसंदर्भातलं जे वेळापत्रक आहे ते जाहीर केलं आहे त्यामध्ये तीन संवर्गाच्या परीक्षेत वेळापत्रक जाहीर केलंय त्याचबरोबर मेगा भरती आणि पोलीस भरतीची जे तयारी करणारे उमेदवार आहे त्यांचा सुद्धा हा एकच प्रश्न आहे की तुम्ही जर एम पी एस परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होत असेल तर मग मेगा भरती आणि पोलीस भरतीची जे परीक्षा होणाऱ्या होणाऱ्या परीक्षा आहेत त्या परीक्षेचं सुद्धा वेळापत्रक जे आहे ते लवकरात लवकर जाहीर व्हायला पाहिजे जेणेकरून सरळ सेवा भरती तयारी करणारे जे उमेदवार आहे त्यांना त्यांच्या पद्धतीने जी तयारी आहे ती तयारी चांगल्या पद्धतीने सुरू करता यावी या या संदर्भात एक लोकमत लोकसत्तेला एक न्यूज आलेले आहे त्याच्याविषयी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घ्या बघा मित्रांनो या अगोदर आपण जवळपास चौतीस लाख उमेदवारांनी जी मेगा भरती असेल किंवा मग पोलीस भरती असेल त्या संदर्भात जे फॉर्म भरलेले आहे महापरीक्षा पोर्टलवरती तर चौतीस लाख उमेदवारांचा हा प्रश्न आहे किंवा मग सवाल आहे कारण त्यांच्यापुढे कोणत्याही प्रकारची दिशा नाही आणि लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने असेल किंवा मग टेंडर संदर्भातली काही अपडेट असेल त्यांनी लवकरात लवकर खाजगी कंपनी निवडून जी भरती प्रक्रिया लवकरात लवकर करावी या संदर्भात माहिती यामध्ये बघा <coughs> राज्य शासनाच्या विविध पदासाठी सरळ सेवा भरती प्रक्रियेअंतर्गत महापरीक्षा संकेतस्थळाच्या माध्यमातून अर्ज केलेल्या राज्यातील लाखो उमेदवारांचा जीव टांगलेला आहे त्यातच शासकीय पदभरती न करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे अर्ज केलेल्या परीक्षा होणार की नाही असा प्रश्न उमेदवाराकडून विचारण्यात येत आहे महापरीक्षा संकेतस्थळाद्वारे राज्यातील सुमारे तीस लाख उमेदवारांनी पशुसंवर्धन जिल्हा परिषद पोलीस भरती एमआयडीसी अशा विविध परीक्षांसाठी अर्ज केल्या आहेत मात्र निवडणुकीची आचारसंहिता महापूर अश सॉरी महापूर अशा वेगवेगळ्या महा कारणामुळे परीक्षा घेण्यात आल्या नाही तसेच महापरीक्षा संकेतस्थळाबाबत आक्षेप नोंदविण्यात आल्याने त्याची कार्यपद्धती बदलण्यात येत आहे दरम्यान कोरोना विषाणू विषाणू संसर्गामुळे राज्यात टाळेबंदी लागू केल्याने शासनासमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहे यानंतर त्यामध्ये शासकीय पदाची भरती प्रक्रिया न राबवण्याचा निर्णय घेण्यात आला याचा फटका उमेदवारांना बसत आहे पदभरती परीक्षेसाठी अर्ज भरून दोन वर्षे झाली मात्र पुढे काहीच प्रक्रिया झाल्याने शासनातील शासनातील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहे तरी शासन पद भरती घेत नाही परीक्षा होत नसल्याने उमेदवार अडचणीत असून शासनाने तातडीने सर्वसेवाच्या परीक्षा घेण्याची कार्यवाही करावी असे दीपक मोरे समीर बोयल अतुल जोशी आणि मोहन गायकवाड आदी उमेदवारांनी सांगितले बघा मित्रांनो यामध्ये जे जी आर आलेलं आहे त्या जी आर फक्त एक आरोग्य विभागातील ज्या रिक्त जागा आहे त्या रिक्त जागा भरण्याचा जा निर्णय घेतला परंतु अद्यापही त्या आरोग्य विभागाच्या ज्या जागा आहे संदर्भात काही अपडेट नाही आहे एका महिन्याच्या आतमध्ये ह्या रिक्त जागा भरण्याचा त्यांनी सवाल केला होता अशा पद्धतीने विधान जे आरोग्यमंत्री राजेश टोपे त्यांनी सांगितलं होतं परंतु अद्यापही त्यावरती कोणतीही प्रकारची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया झालेली नाही आहे त्यामुळे सर्व उमेदवारांच्या वतीने एकच विनंती करतो ज्या की सेवेची जी भरती आहे ती भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी त्याचबरोबर खाजगी कंपनी निवड जी आहे जी की महापरीक्षा पोर्टल बंद करून जी परीक्षा घेतली जाणार आहे खाजगी कंपनीमार्फत जे टेंडर निवडलं जाणार आहे किंवा मग ज्या खाजगी कंपन्या निवडल्या जाणार आहे बारा कंपन्यांचे प्रस्ताव आलेले आहेत त्यामधून लवकरात लवकर ज्या तुम्ही पाच खाजगी कंपन्या निवडल्या जाणार आहे त्या खाजगी कंपन्या लवकरात लवकर निवडल्या जाव्यात आणि उमेदवारांना एक लवकरात लवकर ज्या परीक्षेच्या वेळापत्रक आहे ते वेळापत्रक जाहीर करावं मित्रांनो तुम्ही जर पी एस आय एस टी आय एस ओ किंवा राज्यसेवेची तयारी करत असाल किंवा तयारीला सुरुवात करत असाल तर भारतातील सर्वात मोठं लर्निंग प्लॅटफॉर्म आहे अनअकॅडमी या ठिकाणी लय बॅचेस सुरू झालेलं आहे यामध्ये पी मिशन पी एस आय एस टी आय ओ दोन हजार एकवीस यासाठी प्री प्लस मेन्स फाउंडेशन बॅच आहे ती पंधरा जून दोन हजार पासून स्टार्ट झालेली आणि महाराष्ट्रातले दहा जून दोन हजार वीस पासून स्टार्ट झालेली आहे आणि तुम्ही एका बॅचला जर ऍडमिशन घेत असाल तर, दो तर दोन्ही बॅच तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड असणार आहे यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार तर स्टडी फ्रॉम होम करू शकता पर डे अकरा रुपये पे करायचे त्यानंतर लाईव्ह क्लासेसमध्ये तुमचे जे क्वेश्चन असतील ते विचारू शकता त्यानंतर तुमच्या ज्या नोट्स आहेत ते तुम्हाला पी डी एफ स्वरूपात पी डी एफ स्वरूपात मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला जी फी आहे त्यासाठी तुमचे ई एम आय पेमेंटसुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे यानंतर तुम्हाला जॉईन कसं करायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे त्यानंतर एक लिंक आहे त्यावरती क्लिक करून गेट सबस्क्रिप्शनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला एक मंथ त्यानंतर तीन मंथ त्यानंतर सहा मंथ बारा मंथ आणि चोवीस मंथचे प्लॅन आहे तर जेवढे जास्त मंथसाठी तुम्ही प्लॅन घेताय मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जास्त डिस्काउंट मिळणार आहे तुम्ही जर चोवीस मंथचा प्लॅन घेत असाल तर तुम्हाला या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट मिळणार आहे आणि ही जी बॅच आहे तुम्हाला आठ हजार चारशे रुपयामध्ये अवेलेबल असणार आहे त्याचबरोबर माझा जर रेफर कोड यूज करत असेल युवराज राठोड त्र्याहत्तर एकोणावीस तर तुम्हाला ॲडिशनल दहा टक्के डिस्काउंट म्हणजेच एकूण पंच्याऐंशी टक्के डिस्काउंट मिळणार आहे आणि ही बॅच तुम्हाला सात हजार पाचशे साठ रुपयामध्ये अवेलेबल असणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने आजचं अपडेट होतं व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद